आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी. गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. कालपासून त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, आज संध्याकाळी 5:30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरणी कामगारांच्या प्रत्येक लढ्यात ते कायमच अग्रेसर राहिले होते. शिवाय गिरणी कामगारांची थकलेली देणी आणि म्हाडाच्या घरांसाठीही त्यांनी दीर्घकाळ सरकारकडे पाठपुरावा केला. इस्वलकरांच्या रूपानं कामगार चळवळीचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड गेला. गिरणी कामगार आणि कामगार चळवळीतल्या संघर्षाचा पर्व संपला असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही. आज दत्ता इस्वलकर यांची दुःखद बातमी ऐकून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज खरोखरच दुःख झालेलं आहे. ही निवळ मला नाही तर संपूर्ण कामगार क्षेत्राला मनापासून भावणारी आहे. बंदच गिरणी कामगार संघर्षाची समितीची स्थापना करून त्या काळामध्ये ज्यावेळी कामगारांना हक्काची देणी मिळत नव्हती, एक मोठा लढा त्यांनी गिरणी कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोन ठेवून मालकांच्या विरुद्ध उभा केला. त्यांचा आणि माझा संबंध हा देखील संघर्षातून आला.